कोकणात येणाऱ्या प्रकल्पांच्या विरोधात असलेल्या सातत्यपूर्ण भूमिकेमुळेच घडलं का? आता कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प येऊ घातलाय, त्याच्याही विरोधात आवाज उठवला जातो. कोकणात कुठलाही नवा प्रकल्प येऊ घातला की आंदोलन आधी सुरू होतं, घोषणा नंतर होते, अशी परिस्थिती आहे. काही अंशी ह्या गोष्टी खऱ्या आहेत, ह्या कबूलच करायला पाहिजेत, नाकारून चालणार नाही. तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प हा भारतीय जनता पार्टीचा भुलभुलई आहे. तो प्रकल्प खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला करायचाच नाही आहे. परंतु शिवसेना रोजगाराच्या विरोधात येते असं भांडवल त्यांना करायचं आहे, त्यामुळे तो प्रकल्प होणारच नाही. पण एक गोष्ट मात्र कबूल करायला हवी की जो जो प्रकल्प आला त्याला त्याला आमच्याकडून विरोध झाला. पण तो तो प्रकल्प आला तो सुद्धा आमच्या तिथल्या पर्यावरणाचा ऱ्हास करणारा आला, फळबागांवर विपरीत परिणाम करणारा आला, समुद्रकिनाऱ्याच्या नावाखाली प्रकल्प यायला पाहिजे म्हणून केमिकल प्रकल्प आले, त्यामुळे त्याला विरोध झाला. पण त्याचबरोबर काही चांगल्या प्रकल्पांना देखील आमच्याकडून विरोध झाला. आणि म्हणून हे नाकारण्यासारखं नाही की 100% सगळंच वाईट होतं असं नाही, तर काही चांगल्या गोष्टींना सुद्धा आमच्याकडून विरोध झाला. याचं कारण असं आहे की आमच्याकडची बरीचशी लीडरशिप आहे ही विरोधातून उभी राहिलेली आहे, विरोधातून तयार झालेली आहे. सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही आमची लीडरशिप कितपत डेव्हलप केली हा थोडासा संशोधनाचा भाग आहे. त्यामुळं अर्थात ह्या सगळ्या विरोधामध्ये मी कुठेही नसतो, कुठेही मी नसतो. माझं म्हणणं काहीतरी उभारणीचं काम केलं पाहिजे, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम काय केलं पाहिजे, तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे. आज 65% गावं जवळजवळ बंद पडलेत, ते सगळी मुंबई पुण्याकडे गेलेली माणसं काहीतरी गावाकडे परत फिरली पाहिजेत. आणि ती फिरवायची असतील तर शेवटी रोजगार निर्मिती केल्याशिवाय काहीही होणार नाही, त्यामुळं रोजगार निर्मिती व्हावी याच्याकरता मी अनेक प्रकल्प हातामध्ये घेतल्याची सुद्धा उदाहरणं मी सांगू शकतो.